नमस्कार, पाकसिद्धी किचन मध्ये दुर्गाष्टमीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। नवरात्र विशेष एपिसोड्स मध्ये आपण आतापर्यंत उपासाच्या विविध रेसिपीज पाहिल्या। आज आपण पाहणार आहोत कलाकंद बर्फी सोप्या सोप्या पद्धतीने पटकन कशी बनवायची। त्यासाठी आपल्याला अगदी कमीत कमी साहित्य लागणार आहे। आपण इथे घेतलेला आहे एक वाटीभर मिल्क पावडर। मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची यूज करू शकता। मी इथे पतंजलीची जी मिल्क पावडर येते ती यूज केलेली आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर। मिल्क पावडर घातल्यामुळे आपण साखर कमी घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध। अर्धा लिटर दूध आणि एक चमचा तूप। एक चमचा तूप घालून मी कढईमध्ये दूध गरम करायला ठेवते आहे। तर आपण पाहूया आता कलाकंद बर्फी पटकन कशी बनवायची ते। आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दूध फुल फॅट क्रीम मी इथे यूज केलेलं आहे। शक्यतोवर फुल फॅट क्रीमच यूज करा, म्हणजे वेगळी परत तुम्हाला क्रीम किंवा साय घालण्याची गरज पडत नाही। आणि आपल्याला लागणार आहे एका लिंबाचा रस। जसे दुधाला उकळी येते तसं आपल्याला त्याच्यामध्ये रस, लिंबाचा रस ऍड करायचा आहे। तुम्ही पाहू शकता दूध व्यवस्थित उकळलेलं आहे आपलं। आणि आपण आता या स्टेजला आपला गॅस बारीकच आहे आणि सिमरवरती आपल्याला आता याच्यामध्ये ऍड करायचं आहे अगदी हलक्या हाताने लिंबाचा रस। दूध हलकं हलकं कापलं जे आहे ते थोडंसं फुटण्याची जी प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे। आणि आता आपल्याला अगदी हलक्या हाताने दोन एक एक चमचा असं हे करून व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर डिझॉल्व करायची आहे। मिल्क पावडर आपल्याला हलकी हलकी फटाफट मिक्स करायची आहे। त्याच्या अजिबात आपल्याला लम्स होता कामा नये। ही व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने डिझॉल्व करायची आहे। जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला 2 सेकंद गॅस बंद केलात तरी काहीच हरकत नाही। विस्करच्या मदतीने मी सर्व मिल्क पावडर व्यवस्थित डिझॉल्व करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये कुठेही आता लम्स नाही आहेत। आणि आता आपल्याला हे मिक्सर व्यवस्थित घट्ट होईस्तोवरती आपल्याला ते चांगल्यापैकी कुक करून घ्यायचं आहे। आणि हे कंटिन्युअसली आपल्याला हलवावं लागतं, नाहीतर दूध आहे, मिल्क पावडर आहे, ऑब्व्हियसली जळण्याची शक्यता राहते। त्यामुळे हे गॅस सिमवरती ठेवून कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे। 5 ते 10 मिनिटात आपलं मिक्सर घट्ट व्हायला सुरुवात होते। तुम्ही पाहू शकता आपला जो कलाकंद आहे तो व्यवस्थित कुक होतो आहे। आणि मग एक हार्डली 5 ते 7 मिनिटात हा त्यातलं जे पाणी असतं ते परफेक्टली ऍब्झॉर्ब होतं आणि त्याचा जो दाणेदारपणा आहे तो व्यवस्थितपणे सेट होतो। आणि या पद्धतीने जर आपण केलं तर त्याच्यामध्ये लिंबाचा किंवा कुठलाही कडवट वास अजिबात येत नाही आणि पनीर जे आहे ते परफेक्टली रेडी होतं किंवा ते पूर्णपणे या बर्फीमध्ये ऍब्झॉर्ब होतं आणि विद इन द शॉर्ट पिरियड बर्फी आपली खाण्यासाठी तयार होते। अजून 1 ते 3 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित बारीक गॅसवरच कुक करायचं आहे। जेव्हा आपलं पाणी आपण आटवत असतो त्यावेळेला लो टू मीडियम हीट आपण त्याला देऊ शकतो, पण ज्यावेळेला ती बर्फी तयार होत असते किंवा यातलं पाणी ऍब्झॉर्ब व्हायला लागतं तेव्हा मात्र शक्यतोवर लो हीटवरतीच बर्फी तयार करा। यातलं पाणी बऱ्यापैकी ऍब्झॉर्ब होत आलंय आणि आता मी याच्यामध्ये घालते या स्टेजला साखर। अर्धी वाटी साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे। जर आधी आपण याच्यासाठी नाही घातली कारण की जो ऑलरेडी यातलं जे पाणी होतं हे बऱ्यापैकी आता ऍब्झॉर्ब झालेलं आहे आणि या खूप जास्त आपण त्याला नाही आटवलेलं आणि त्यात मग कलाकंद खूप एकदम कोरडा पडू शकतो। त्यामुळे ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि आता अगदी 2 ते 3 मिनिटात आपलं कलाकंद खाण्यासाठी तयार होईल। आता याच्यामध्ये मी आवडीसाठी ऑब्व्हियसली वेलची पावडर घालते आहे। आपलं कलाकंदचं जे मिक्सर आहे ते परफेक्टली तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्याचे जे ग्रॅन्युल्स आहेत ते पण व्यवस्थित सेट झालेले आहेत। आता आपल्याला बर्फी सेट करायला ठेवायची आहे। त्यासाठी आपण ट्रेला किंवा ताटलीला तुपाचा हात लावून ठेवलेला आहे। आपली कलाकंद बर्फी मी सेट करून ठेवलेली आहे आणि अर्थातच आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यावरती काजू पिस्ता तुम्ही हवं ते लावू शकता। तुम्ही याच्यावरती पिस्त्याची छान सेट डिझाईन तयार केलेली आहे।
आणि आपल्याला ही साधारण 1 ते 2 तासासाठी फ्रीज मध्ये सेट करायला ठेवू शकतो आपण, किंवा बाहेरही ठेवली तरी काहीच प्रॉब्लेम नाही। 1 ते 2 तासात बर्फी आपली व्यवस्थित चांगली सेट होते आणि डिझायर शेप मध्ये कापून आपला कलाकंद खाण्यासाठी तयार होईल। आपली कलाकंद बर्फी परफेक्टली तयार झालेली आहे आणि त्याचे आपण डिझायर शेप मध्ये असे पीसेस करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता बर्फी अगदी परफेक्टली झालेली आहे, कुठेही अजिबात त्याला म्हणजे क्रॅक्स नाहीत की काही नाही, आणि अगदी ज्यूसी परफेक्ट कलाकंद, दाणेदार कलाकंद घरगुती पद्धतीने आणि अगदी हलवायाच्या दुकानात मिळतो त्यापेक्षाही जबरदस्त चवीचा असा कलाकंद बर्फी आपली तयार झालेली आहे। नक्की करून बघा, कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा आणि ऑफकोर्स लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाकसेती किचन, धन्यवाद।